पैठण तालुक्यातील पाजोळ परिसरात प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालय महाविद्यालयांमध्ये योग दिनानिमित्त योग दिवस साजरा करण्यात आला। पाचोड येथील शिवछत्रपती कला महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ मगर यांनी, पाहूयात। आज जागतिक योगा दिन आहे आणि या योगा दिनानिमित्त पैठण तालुक्यातील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये योग गुरुच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रशिक्षण घेतलेला आहे। आपल्या सोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या जीवनशैलीवर या योगामुळे काय परिणाम होणार आहे आणि त्यांनी काय मार्गदर्शन घेतले, काय सांगाल? योगा केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सुधारणा होते, शरीर तंदुरुस्त बनतं। एकदा जरी आपण दिवसामधून एकदा जरी व्यायाम केला तर आपण दिवसभर काम करू शकतो, एवढी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते। आज प्रत्येक महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये योगा उपक्रम फक्त योगा दिनानिमित्तच नाही तर कायम करायला हवा। योगा केल्यामुळे आपल्यामध्ये मन शांती आणि शरीर तंदुरुस्ती होते, त्यामुळे माझं म्हणणं आहे की योगा कायम करायला हवा। तुम्ही करणार आहेत का? हो, मी डेली करते। शिव छत्रपती कॉलेजमध्ये योगा दिनानिमित्त आम्ही जमलो होतो सर्व सगळे मुली विद्यार्थी इथे। योगामुळे शरीराला कुठलाही त्रास होत नाही, योगामुळे शरीर तंदुरुस्त बनतं व योगामुळे कोणताही शरीराला त्रास नाही, तंदुरुस्त बनतं, मन शांती होते, आणखीन भरपूर फायदे होते, शरीराला कुठला आजार भी होऊ शकत नाही। तर आपण बघू शकतो की या ठिकाणी योगा केल्यानंतर आपल्या शरीराला कुठलाही आजार होत नसून आपलं शरीर तंदुरुस्त राहतं। तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये असंही सांगितलं आलं की योगा हा फक्त योगा दिनानिमित्तच न करता त्याला दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण केला पाहिजे आणि त्यामुळं आपल्या शरीरावर आणि जीवनशैलीवर जो काही परिणाम होतो तो काही वेगळाच असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।